1998 से 2016 तक मैत्री उद्योग समूह ने देश के 16 अलग अलग राज्यों में 127 कार्यालय खोले और महिलाओं से 27,000 करोड़ और 2,16,00,000 एक महिला को ठगा। महाराष्ट्र में निवेशकों और मैत्री उद्योग समूह के प्रतिनिधियों की संख्या अधिक है। मामले की केंद्रीय जांच ब्यूरो जांच हो ऐसी मांग आंदोलन के दौरान लोक अधिकार परिषद अध्यक्ष किशोर गेडाम द्वारा की गई है। लोकाधिकारी परिषद बैनर वर मैत्री उद्योग समूहाने जो घोटाळा केला महाराष्ट्र मध्ये देशामध्ये त्या विरोधात आमचं आंदोलन आहे। मैत्री उद्योग समूहाने भारत देशाच्या 14 राज्यांमध्ये 125 ऑफिसेस उघडून 2,500 करोड़ रुपयाचा घोटाळा केला आणि महाराष्ट्राचे जे पूर्व मुख्यमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील यांच्या म्हणण्यानुसार 2,16,00,000 महिलांची फसवणूक केली। ते काय आमचे जाती दुश्मन नाही आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोर्ट केसेस सुरू आहेत आणि एकाही कोर्टामध्ये यांनी सरकारी वकील दिलेला नाही आहे। तर हे जबाबदारी कोणाची आहे? हे जबाबदारी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची आहे ना, की कोर्टाची कारवाई सुद्धा ते चालू देत नाही आहेत, सरकारी वकील त्या ठिकाणी नेमला नाही आहे। आमची अशी मागणी आहे की यांचे मैत्री उद्योगमध्ये ज्या लोकांनी आपलं इन्व्हेस्टमेंट केलं त्या लोकांना पैसे मिळण्यासाठी जो बट्स ऍक्ट आहे 2019 बट्स ऍक्ट आहे पार्लियामेंटमध्ये तो पारित झालेला आहे, त्या कायद्यानुसार यांनी कारवाई केली पाहिजे। आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कोर्टामध्ये कोर्ट केसेस आहेत, ते सगळे कोर्ट केसेस एकत्र आणले पाहिजे आणि त्यांचे ते क्लबिंग केलं पाहिजे, क्लबिंग करून एकत्र न्याय प्रक्रिया चालली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅक तर्जवर असलं पाहिजे। हे आतंकवाद्यासाठी जेव्हा तुम्ही फास्ट ट्रॅक वापरू शकतात तर 2,16,00,000 महिलांची फसवणूक झाली तर यांना शरम यायला पाहिजे ना, यांनी आपली जबाबदारी स्वीकार करायला पाहिजे।